हर्सुल येथे मराठी भाषा गौरव दिन केला उत्साहात साजरा. फुलसिंग नाईक महाविद्यालयात मराठी विभागाच्या व मराठी भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने 27 फेब्रुवारी हा दिवस विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मराठी भाषा गौरव दिन म्हणून महाविद्यालयातील सांस्कृतिक सभागृहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची प्रास्ताविक मराठी विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद वावरे सरांनी व कुमारी वैष्णवी जगताप यांनी केली. मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठी भाषा व साहित्य मंडळाच्या वतीने मराठीचे विभाग प्रमुख डॉ. प्रल्हाद वावरे सरांचा सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे कार्यकारी प्राचार्य डॉ. अरुण पाटील सर होते. त्यांनी मातृभाषा मराठीचे शैक्षणिक धोरण 2020 महत्त्व विशद केले. तर प्रमुख पाहुणे म्हणून व मार्गदर्शक प्राध्यापक मारुतराव जाधव होते. त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत मातृभाषा मराठीला मिळणारे दुय्यम स्थान याविषयी खंत व्यक्त केली. त्याशिवाय मराठी भाषेचा इतिहास मातृभाषेतून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. तर डॉ. अनिता कांबळे मॅडम यांनी महाविद्यालयीन तरुणांना वाचनाविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. तर सूत्रसंचालन स्वप्नील गोरे यांनी केले. आभार प्रदर्शन कुमारी कोमल भिसे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मराठी विभागातील प्राध्यापक अभिषेक शिरमवार तसेच मराठी भाषा व साहित्य मंडळाचे सदस्य नागसेन सुरोशे, अब्दुल आयान, राहुल राठोड, अभिजित राठोड, रोहन राठोड, कुमारी वैष्णवी रुनवाल, कुमारी काजल उबाळे, कुमारी शिवानी चव्हाण, कुमारी गौरी राठोड, कुमारी पल्लवी ढोले, कुमारी दीपा खंदारे यांनी सहकार्य केले. यावेळी महाविद्यालयातील विद्यार्थी हजर होते.